तर आजचा जो टॉपिक आहे आपला हा डिझोल्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म. डिझोल्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म हा डिझोल्यूशन ऑफ पार्टनरशिप आणि डिझोल्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म यापेक्षा वेगळा जातो. डिझोल्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म मीन्स क्लोज डाऊन द बिझनेस ऍक्टिव्हिटीज. संपूर्ण बिझनेस ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या आपण बंद करतो याच्यामध्ये. आणि डिझोल्यूशन ऑफ पार्टनरशिप म्हणजे याच्या अगोदरचा जो टॉपिक होता ऍडमिशन रिटायरमेंट आणि डेथ जे रिकन्स्टिट्यूशन मध्ये पार्ट घेतो त्याला आपण डिझोल्यूशन ऑफ पार्टनरशिप म्हणतो. फक्त म्हणजे इथपर्यंतचा पार्ट जो आहे डिझोल्यूशन ऑफ पार्टनरशिप याच्यामध्ये ऍडमिशन रिटायरमेंट आणि डेथ हे तीन टॉपिक येतात. आणि डिझोल्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म म्हणजे पूर्णपणे बिझनेस क्लोज करणं म्हणजे ऍसेट रिअलाइज करायचं. ऍसेट्स आर कन्व्हर्टेड इन टू कॅश अँड लायबिलिटीज पे ऑफ याला आपण म्हणतो डिझोल्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म. डिझोल्यूशनचं मिनिंग लॅटिन वर्ड पासून आलं. डिझोल्यूशनचं मिनिंग हे लिक्विडेशन क्लोज डाऊन आणि वाइंडिंग अप हे तीन मिनिंग येतात. ओके वाइंडिंग अप हे तीन मिनिंग याला दिलेले आहेत डिझोल्यूशनला. डिझोल्यूशनची डेफिनेशन जी आपल्याला सांगण्यात आलेली आहे डिझोल्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म ची डेफिनेशन. डिझोल्यूशन ऑफ पार्टनरशिप ऍडमिशन रिटायरमेंट आणि डेथ या त्या त्या केसेस मध्ये वेगवेगळ्या करून सांगितलेले आहेत. आपण इथं बघतोय डिझोल्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म. ओके मग याची जी डेफिनेशन आहे डिझोल्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म ची अकॉर्डिंग टू इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932 सेक्शन 39 ने दिलेली डेफिनेशन आहे. सेक्शन 39 ची जी डेफिनेशन आहे आपल्याला दिलेली डेफिनेशन डिझोल्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म. डिझोल्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म बिटवीन द पार्टनर्स इज नोन एज डिझोल्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म ही डेफिनेशन दिलेली आहे याच्यामध्ये. याच्यानंतर आपण रिझन्स डिझोल्यूशन होण्याचे. ओके रिझन्स जे आहेत हे डिफरंट रिझन्स आहेत. त्याच्यातले आपण सहा रिझन्स पाहिले होते. तर हे जे बेसिक सहा रिझन्स होते हे आपले सहा रिझन समोर दिसतील तुम्हाला. एक एक नोट करून घेतो याला शॉर्टकट मध्ये. रिझन नंबर वन होता जर पार्टनरशिप ऍट विल असेल तर ते कधी पण व्हॉलंटरी पार्टनरशिप डिझोल्युशन करू शकतात. म्हणजे व्हॉलंटरी डिझोल्युशन त्यांच्या स्वैच्छिकनुसार म्हणजे त्यांची इच्छा झाली की पार्टनरशिप फॉर्म आपण बंद केली पाहिजे तर त्यानुसार ते डिझोल्युशन करू शकतील. रिझन नंबर सेकंड होतं कम्प्लिशन ऑफ व्हेंचर. कम्प्लिशन ऑफ व्हेंचर म्हणा नाहीतर पिरियड म्हणा. त्यांनी 3 वर्षाची पार्टनरशिप केली 4 वर्षाची पार्टनरशिप केली आणि पार्टनरशिप फर्मचा व्हेंचर म्हणजे पिरियड कम्प्लीट झाला तर ते 3 वर्षाचं पिरियड कम्प्लीट झाल्यानंतर ती पार्टनरशिप फर्म त्यांना डिझॉल्व करावी लागते. तिसरं रिझन होतं याच्यातलं कम्प्लिशन ऑफ व्हेंचर. आता व्हेंचर म्हणजे काय एक स्पेसिफिक वर्क घेणं. कम्प्लिशन ऑफ व्हेंचर म्हणजे जसं की ॲज लाईक जॉईंट व्हेंचर आपण म्हणतो. जॉईंट व्हेंचर ही स्टडी ज्या वेळेस करतात ॲज लाईक टेम्पररी पार्टनरशिप असते जॉईंट व्हेंचर. मग व्हेंचर म्हणजे काय स्पेसिफिक वर्क घेणं जसं की एखाद्या बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन करून देणं ब्रिजचं कन्स्ट्रक्शन करणं नाहीतर एखादी स्पेसिफिक ऍक्टिव्हिटी करणं याला व्हेंचर म्हणतो. मग ज्याच्याकडे जे मटेरियल होतं सपोज एखादा ब्रिजचं कन्स्ट्रक्शन करून द्यायचं होतं आणि त्या ब्रिजच्या कन्स्ट्रक्शनसाठी सिमेंट रेती वाळू सिमेंटवाला आणि त्याच्यानंतर ज्याच्याकडे लेबर होतं ज्याच्याकडे कॅपिटल होतं अशा 3 जण एकत्र येऊन त्यांनी एक ब्रिज कम्प्लीट करून देण्याचं ठरवलं. मग हा ब्रिज कम्प्लीट केल्यानंतर म्हणजे वर्क कम्प्लीट झाल्यानंतर गव्हर्नमेंटकडून पेमेंट रिसीव्ह झाल्यानंतर त्यांची पार्टनरशिप इथंच क्लोज होणार यालाच आपण म्हणणार कम्प्लिशन ऑफ व्हेंचर. म्हणजे डिझोल्यूशन ऑफ पार्टनरशिप फॉर्म इथं कधी झालं ज्यावेळेस त्यांचं कम्प्लिशन ऑफ व्हेंचर झालं. याच्यानंतर चौथं रिझन होतं व्हेन ऑल पार्टनर्स बिकम इनसॉल्वंट. व्हेन ऑल पार्टनर्स बिकम इनसॉल्वंट सर्वच पार्टनर इनसॉल्वंट झाले किंवा एक्सेप्ट वन ऑर एक्सेप्ट वन एकाला सोडून बाकीचे सगळे इनसॉल्वंट झाले तर एकट्याची पार्टनरशिप राहणार नाही. कारण मिनिमम 2 पर्सन्स आर रिक्वायर्ड टू फॉर्म अ पार्टनरशिप फर्म. पार्टनरशिप फर्म फॉर्म करण्यासाठी मिनिमम 2 पर्सन्स रिक्वायर असतात. म्हणून इथं एकटा व्यक्ती राहिला तर त्याला पार्टनरशिप म्हणता येणार नाही. मग यांच्यासाठी आपल्याला 2 व्यक्ती पाहिजे. मग सर इन्सॉल्वंट झाल्यानंतर काय इन्सॉल्वंट पर्सन्स आर नॉट कॉम्पेटंट टू एनी कॉन्ट्रॅक्ट ऑर अग्रीमेंट. कोणताही इन्सॉल्वंट पर्सन हा कॉम्पेटंट नाहीये म्हणजे इलिजिबल नाहीये. इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 1872 नुसार सांगितलेलं आहे की इन्सॉल्वंट पर्सन्स आर नॉट इलिजिबल टू फॉर्म एनी काइंड ऑफ कॉन्ट्रॅक्ट. इफ इन्सॉल्वंट पर्सन्स मेक एनी कॉन्ट्रॅक्ट देन इट इज व्हॉइड ऍट इनिशियो.
म्हणजे इन्सॉल्वेंट पार्टनर सोबत कोणत्याही प्रकारचा जर व्यवहार करत असाल आणि त्याच्यातून जर काही लायबिलिटी तयार झाली, त्याच्याकडून लायबिलिटी येत असेल, तर कोर्ट तुमची केस ऍक्सेप्ट करणार नाही. कारण कोर्टाने काय सांगितलंय, इन्सॉल्वंट पर्सन आर नॉट कॉम्पेटंट टू एनी कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे इन्सॉल्वंट पर्सन हा कोणत्याच कॉन्ट्रॅक्ट करण्याच्या लायकीचा नाही, म्हणजे त्याची कॅपॅसिटी नाही. तुम्ही तरी त्याच्यासोबत केला तर वाईल्ड ॲग्रीशो म्हणजे काय, त्याच्यासोबत केलेला व्यवहार हा पहिल्यापासूनच कोर्टात मान्य धरला जाणार नाही, म्हणजे सुरुवातीपासूनच तो इलिगल व्यवहार मानला जाईल. म्हणून इन्सॉल्वंट झाल्यानंतर द पर्सन इज नॉट कॅपेबल टू पे ऑफ हिज ऑल लायबिलिटीज. मग ती पर्सनल असेल नाही तर बिझनेस असेल. जो व्यक्ती त्याची पूर्ण लायबिलिटी जबाबदारी देऊ शकत नाही त्याला इन्सॉल्वंट म्हणणार. म्हणजे आपण थोडक्यात म्हणलो होतो की द पर्सन हुज ॲसेट्स एक्सेस ओव्हर हिज लायबिलिटी, सॉरी द पर्सन हुज लायबिलिटी एक्सेस ओव्हर हिज ॲसेट. ज्या व्यक्तीच्या लायबिलिटी जास्त आहेत आणि ॲसेट कमी आहेत, ज्याच्यातून तो लायबिलिटी पेड करू शकत नाही त्याला इन्सॉल्वंट म्हणणार. असा व्यक्ती असेल तर त्याला ती फॉर्म डिझॉल्व्ह करावी लागेल. सावं पाचवं, सॉरी, पार्टनरशिप ऍट विल जर असेल तर पार्टनरशिप ऍट विल वर 14 डेजची नोटीस देऊन, कोणताही पार्टनर 14 डेजची नोटीस देऊन ती पार्टनरशिप फर्म क्लोज करायला सांगू शकतो. आणि सावं बाय इलिगल बिझनेस जर असेल, इलिगल ऑर अनलॉफुल बिझनेस, हा कंपल्सरी लिक्विड करावा लागेल. लिक्विड म्हणजे बंद करावा लागेल, त्यांना डिझॉल्व्ह करावा लागेल. आता तुम्ही म्हणताल की सर इलिगल बिझनेस किंवा अनलॉफुल बिझनेस, पार्टनरशिप, इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप हा टॉपिक शिकवताना तुम्ही स्वतःहून सांगितलं होतं की इलिगल बिझनेस हे पार्टनरशिप फॉर्म चालू करू शकत नाही जे कोर्टाने परमिट दिलेले, विच इज लॉ ऑर कोर्ट परमिटेड. जे बिझनेस लॉ ने किंवा कोर्टाने परमिट केलेले तेच बिझनेस स्टार्ट करू शकतात. मग यांनी अनलॉफुल बिझनेस एस्टॅब्लिश केलाच कसा? तर हा अनलॉफुल बिझनेस ज्या वेळेस तो एस्टॅब्लिश झाला त्यावेळेस तो लॉफुल होता, परंतु नंतर कोर्टाने आदेश दिला किंवा गव्हर्नमेंटने आदेश दिला किंवा लोकल अथॉरिटीने आदेश दिला की हे अनलॉफुल बिझनेस मानले जाते. जसं की महाराष्ट्र स्टेटमध्ये लिकर हा बिझनेस लिगल आहे, परंतु नंतर महाराष्ट्र स्टेटमेंटनी जर मध्ये म्हणतोय, जर तर मध्ये बोलतोय, महाराष्ट्र स्टेटमेंटनी, महाराष्ट्र स्टेटनी जर नंतर स्टेटमेंट दिलं की लिकरचे बिझनेस हे अनलॉफुल आहेत, इलिगल आहेत, जेवढे बिझनेसेस लिकरचे आहेत ते बंद करा. जसं की प्लॅस्टिक कॅरीबॅग वरती सेंट्रल गव्हर्नमेंटनी बंदी घातली, मग ज्यांनी ज्यांनी प्लॅस्टिक कॅरीबॅग मॅन्युफॅक्चर करण्याचे कारखाने घातले असतील आणि त्याच्यामध्ये जर पार्टनरशिप फॉर्म असेल तर ते कंपल्सरी डिझोल्युशन त्यांना करावं लागेल बाय लॉ. ओके, त्याच्यानंतर सातवा जो पॉइंट एक कॉमन मध्ये घेतो, बाय ऑर्डर ऑफ कोर्ट. बाय ऑर्डर ऑफ कोर्ट म्हणजे एखाद्या पार्टनरनी मिसकंडक्ट केलं, मिसबिहेव्ह केलं, एखाद्याचे सारखेच बिलं ते कॅन्सल करतायत, म्हणजे प्रॉमिस करतायत आणि तोडतायत, प्रॉमिस करतायत आणि तोडतायत, बिल पेमेंट टायमिंगला जात नाही, कंटिन्युअसली ती फॉर्म लॉसमध्ये असेल, किंवा मिसबिहेव्ह, तुम्हाला तर ते आधीच सांगितलं, तर बाय ऑर्डर ऑफ कोर्ट कोर्ट त्यांना आदेश देऊन ती फॉर्म बंद करायला सांगू शकतं. हे होते नॉर्मल डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फॉर्मचे रिझन. याच्यामध्ये 7 रिझन पाहिलं. डेफिनेशन जी होती इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932 सेक्शन 39, डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप बिटवीन द पार्टनर्स इज नोन एज डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फॉर्म. त्याच्यानंतर पहिलं रिझन्स, रिझन्स पहिले 7. पहिलं होतं व्हॉलंटरी डिझोल्युशन, दुसरं होतं कम्प्लिशन ऑफ पिरियड, तिसरं होतं कम्प्लिशन ऑफ व्हेंचर, चौथं व्हेन ऑल पार्टनर्स बिकम इन्सॉल्वंट ऑर एक्सेप्ट वन पार्टनर ऑल बिकम इन्सॉल्वंट. ओके, त्याच्यानंतर हे जे 7वं रिझन घेतलं हे 5व्याच्या ठिकाणी ठेवू शकतात. 14 डेज नोटीस क्लोज. ओके, म्हणजे बिझनेस क्लोज करण्यासाठी जर 14 दिवसाची नोटीस दिली असेल पार्टनरने अगोदरच, तर इलिगल ऑर अनलॉफुल बिझनेस असेल तर तो पण बंद करू शकतात अँड बाय ऑर्डर ऑफ कोर्ट. याच्यानंतर आपल्याला पाहिजे सेटलमेंट ऑफ अकाउंट्स. म्हणजे पार्टनरशिप फॉर्म बंद करायची तर सगळ्यात आधी पैसे कोणाचे पेड करायचे याची ऑर्डर दिलेली इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932 ने. म्हणजे कोणत्या सिक्वेन्सने तुम्ही पेमेंट केलं पाहिजे, मग आपण डायरेक्ट एकच पॉइंट बघूया, सेटलमेंट ऑफ अकाउंट्स. किंवा याला अकाउंटिंग ट्रीटमेंट असं पण म्हणतो. सगळ्यात बेस्ट वर्ड राहील सेटलमेंट. सेटलमेंट म्हणजे कशाप्रकारे हे तुम्हाला नॉर्मली वर्ड माहितीच आहे. याच्यामध्ये सेटलमेंट जी केली जाते ही 4 स्टेपमध्ये सेटलमेंट केली जाते. सगळ्यात पहिल्यांदा फर्म बंद करायची, बिझनेस डिझॉल्व करायचा म्हणजे करायचंय काय आपल्याला याच्यामध्ये, डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म मध्ये बिझनेस डिझॉल्व करणं म्हणजे काय करायचं आपल्याला याच्यामध्ये, की बिझनेसचे ऍसेट विकायची, लायबिलिटी देऊन टाकायची.
मग ऍसेट विकून लायबिलिटी देण्यासाठी हे तर आपण करू शकतो नॉर्मली, परंतु जेवढे बुक्स ऑफ अकाउंट्स आहेत हे सर्व बुक्स ऑफ अकाउंट्स क्लोज करावे लागतील. म्हणजे ज्याचे ज्याचे अकाउंट ओपन केलेले ते सर्व अकाउंट आपल्याला क्लोज करावे लागतील डिसोल्यूशन ऑफ पार्टनरशिप फॉर्म मध्ये. मग त्यासाठी काही सीए पण ही सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात किंवा स्पेशली लिक्विडेशनचा कोर्स करून पण हे पर्सन सर्व्हिस प्रोव्हाइड करत असतात. मग हे जबाबदारी घेतात की आम्ही तुमचे ऍसेट विकून देऊ आणि लायबिलिटी पेड करून जेवढी शिल्लक असेल तेवढी पार्टनर मध्ये डिस्ट्रीब्यूट करून देईल. मग हे जे व्यक्ती येणार लिक्विडेटर त्याला आपण असं म्हणणार, जो व्यक्ती बिझनेस क्लोज करून देणार त्याला तुम्ही लिक्विडेटर असं म्हणतात. जर या केसमध्ये म्हणजे व्हॉलंटरी डिसोल्यूशन, कम्प्लिशन ऑफ पेंचर व्हेंचर, त्याच्यानंतर कम्प्लिशन ऑफ पिरियड वेन ऑल पार्टनर, याच्यामध्ये नाही, याला सोडून द्या. 14 डेज नोटीस इलिगल बिझनेस, ओके. कोर्टाची ऑर्डर असेल आणि सर्व पार्टनर इन्सॉल्वंट झाले असेल तर कोर्ट इथं तुम्हाला लिक्विडेटर अपॉइंट करून देतो, अदरवाइज तुम्ही सेल्फ लिक्विडेटर अपॉइंट करू शकता. आता हा जो व्यक्ती आहे हा फुकट मध्ये काम करणार नाही, याला पण खर्च द्यावा लागतो, म्हणजे याला याचे चार्जेस द्यावे लागतात. याच्या चार्जेसला 3 नाव आहेत, एक लिक्विडेशन एक्सपेन्सेस, दुसरं डिसोल्युशन एक्सपेन्सेस आणि तिसरं रिअलायझेशन एक्सपेन्सेस. म्हणजे ऍसेट्स कन्वर्ट करायच्या कॅश मध्ये आणि ती कॅश आणून लायबिलिटी पेड करायची, याला रिअलाइज करणं म्हणतो आपण. मग सगळ्यात पहिल्यांदा सेटलमेंट करताना हा व्यक्ती सेटलमेंट करतो तर तो स्वतःचे चार्जेस कट करून घेणार. मग फर्स्ट चार्जेस पेड करणार रिअलायझेशन, रिअलायझेशन ऑब्लिक डिसोल्युशन एक्सपेन्सेस, रिअलायझेशन ऑब्लिक डिसोल्युशन एक्सपेन्सेस, ओके. याच्यानंतरचा जो पॉइंट आहे, ओके, आपलं चालू आहे अकाउंटिंग ट्रीटमेंट. याच्यानंतरचा जो पॉइंट आहे म्हणजे सेकंड टाइमला काय पेड करायचं, तर तुम्ही ज्या वेळेस हायर स्टडीसाठी जाताल, कॉमर्स म्हटलं टॉप लेवलची स्टडी करताल, त्यावेळेस हा सेकंड पॉइंट तुम्हाला इम्पॉर्टंट ठरेल. कारण आउटसाइडरच्या लायबिलिटी 2 प्रकारच्या असतात, एक सिक्युअर लायबिलिटी, दुसरी अनसिक्युअर लायबिलिटी. पहिल्यांदा रिअलायझेशन एक्सपेन्सेस पेड केल्यानंतर सिक्युअर लायबिलिटी, त्याच्यानंतर अनसिक्युअर लायबिलिटी. पण तुम्ही 12th असल्यामुळे तुम्हाला इथे फक्त आउटसाइडर्स लायबिलिटी दिलेलं आहे. आउटसाइडर्स लायबिलिटी म्हणजे तुमचं क्रेडिटर असेल, फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये घेऊयात क्रेडिटर्स, बिल्स पेबल, त्याच्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट, बँक लोन एटसेट्रा. आता मला सांगा, तुम्ही बिझनेस चालू केलं होतं, तुम्ही तुमचं भांडवल 1 लाख रुपये गुंतवलं होतं आणि 50,000 रुपये व्याजाने पैसे आणले होते, तर व्याजाचे बिझनेस बंद करताना व्याजाचे पैसे आधी द्यावे लागतील का स्वतःचे पैसे आधी काढून घेणार आपण? तर व्याजाचे पैसे अगोदर देणार. म्हणजे आउटसाइडर लायबिलिटी आपल्याला अगोदर पेड करावी लागेल, नंतर इनसाइडर लायबिलिटीचा विचार करावा लागेल, ओके. मग याच्यानंतर म्हणजे पहिल्यांदा पेड करणार आपण रिअलायझेशन ऑब्लिक डिसोल्युशन एक्सपेन्सेस, तिसरा जर शब्द आला तर लिक्विडेशन एक्सपेन्सेस, तुम्हाला बोर्ड एक्झाम मध्ये शब्द येऊ शकतो. दुसरा आहे आउटसाइडर्स लायबिलिटी, क्रेडिटर्स, बिल्स पेएबल, त्याच्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट, लोन एटसेट्रा. तिसरं पेड करावं लागेल पार्टनर्स लोन. जर एखाद्या पार्टनर कडून पार्टनरचं लोन घेतलं असेल तर तुम्हाला ते पार्टनर्स लोन 3 नंबरला पेड करावं लागेल. म्हणजे रिअलायझेशन एक्सपेन्सेस पेड केल्यावर जर पैसे शिल्लक राहिले तर आउटसाइडर्स लायबिलिटी, आउटसाइडर लायबिलिटी पेड केल्यानंतर जर पेमेंट आणखी शिल्लक राहिले म्हणजे कॅश शिल्लक राहिली तर पार्टनर्स लोन. पार्टनर्स लोन पेड केल्यानंतर जर आणखी काही कॅश राहिली तर मग जाणार पार्टनर्स कॅपिटल. तर कोणतं कॅपिटल? तर काय झालं? पार्टनर्स कॅपिटल. आणि याच्यानंतर जर आणखीन शिल्लक राहिली म्हणजे जर बॅलेन्स अमाऊंट आणखीन शिल्लक राहिली म्हणजे एक्सेस झाली कॅश, तर ते आपण डिस्ट्रीब्यूट करणार कोणाला? ऑल पार्टनर्सला. कशामध्ये? तर त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये. म्हणजे एवढे हे जे पॉइंट आहे हे 4 पॉइंट मध्ये तुम्हाला लायबिलिटी पेड करावी लागेल. म्हणजे यालाच म्हणतो आपण सेटलमेंट ऑफ अकाउंट, यालाच काय म्हणतो आपण? सेटलमेंट ऑफ अकाउंट ऑर अकाउंटिंग ट्रीटमेंट. पहिली कोणती होती? रिअलायझेशन ऑफ डिसोल्युशन एक्सपेन्सेस, दुसरी आउटसाइडर्स लायबिलिटी, वा हायर स्टडी गेले स्टडी साठी गेल्यानंतर. याच्यामध्ये 2 करतील. आता बघा, क्रेडिटर सिक्युअर नाही आहे, बिल्स पेएबल सिक्युअर होईल, बँक ओव्हरड्राफ्ट सिक्युअर, लोन सिक्युअर. मग आधी बँक लोन पेड करतात, नंतर बँक ओव्हरड्राफ्ट, नंतर बिल्स पेएबल, नंतर क्रेडिटर्स पेड करतात, ओके. कारण सिक्युरिटी कशावर देणार तुम्ही? ऍसेटवर देणार. कारण कोणती तरी ऍसेट गहाण करणार. जर बँकेला त्यांची लायबिलिटी मिळाली नाही तर बँक ती ऍसेट ताब्यामध्ये घेणार.
मग आपण म्हणून तर ती सेक्युअर्ड लायबिलिटी आधी पेड करून नंतर अनसेक्युअर्ड पेड करतो, पण इथं तो विचार करायचा नाही. ओके चला, इथपर्यंत समजले असेल. नेक्स्ट पॉइंट कडे जाऊया, अकाउंटिंग प्रोसिजर. अकाउंटिंग प्रोसिजर म्हणा नाहीतर डिझोल्युशन प्रोसिजर म्हणा. आता ही जी डिझोल्युशन प्रोसिजर बघायची आपल्याला, हे डिझोल्युशन प्रोसिजर हा नवीन पॉइंट आहे संपूर्णपणे. ओके, तर या डिझोल्युशन प्रोसिजरला बघत असताना आपल्याला एक एक कन्सेप्ट समजून घ्यावी लागेल की डिझोल्युशन प्रोसिजर किती पार्ट मध्ये डिवाइड केलेली आहे. दोन पार्ट मध्ये डिझोल्युशन प्रोसिजर डिवाइड केलेली आहे. दोन्ही पार्ट सोपे, सिंपल डिझोल्युशन आणि डिझोल्युशन अंडर इन्सॉल्वन्सी सिच्युएशन, अशा दोन पार्ट मध्ये आहे. सिंपल डिझोल्युशन आणि डिझोल्युशन अंडर इन्सॉल्वन्सी सिच्युएशन, दोघांसाठीच्या ज्या आहे ना, डिझोल्युशन अंडर इन्सॉल्वन्सी सिच्युएशन, दोघांसाठीच्या ज्या प्रोसेस येणार आहे, स्टेज येणार, त्या स्टेज सेम येणार. याच्यामध्ये आहे तीन स्टेज. स्टेज नंबर वन ट्रान्सफर स्टेज, स्टेज नंबर वन ट्रान्सफर स्टेज, स्टेज नंबर टू रिअलायझेशन ऑब्लिक डिस्पोजल स्टेज, रिअलायझेशन ऑब्लिक डिस्पोजल स्टेज, स्टेज नंबर थ्री डिस्ट्रीब्युशन स्टेज. ह्या तीन स्टेज मध्ये आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. आता ह्या तीन स्टेप कशा प्रकारे, म्हणजे आपल्याला जसं ऍडमिशन रिटायरमेंट डेथ मध्ये आपल्याला बॅलन्स शीट आणि ऍडजस्टमेंट दिल त्या, आणि तिथं सांगत होतं की ऍडमिशन झालं, रिटायरमेंट झालं किंवा डेथ झालं, तसंच इथेही पण सेम प्रकारचा प्रॉब्लेम येणार. फक्त ह्याच्यामध्ये काय सांगितलं जाणार, डिझोल्युशन झालं. मग डिझोल्युशन झाल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा बॅलन्स शीट रिअलायझेशन अकाउंटला, पार्टनर्स कॅपिटलला, त्याच्यानंतर पार्टनर्स लोनला, पार्टनर्स करंटला, नाहीतर कॅश ऑब्लिक बँकला ट्रान्सफर करून बॅलन्स शीट. ही झाली पहिली ट्रान्सफर स्टेज. दुसरी, ज्या वर्किंग नोट दिलेल्या आहेत त्या वर्किंग नोट रेकॉर्ड करणं म्हणजे रिअलायझेशन स्टेज. आणि तिसरी, वर्किंग नोट सर्व झाल्यानंतर प्रत्येकाचे इफेक्ट दिल्यानंतर आपल्याला रिअलायझेशनचा प्रॉफिट काढून पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट करायचा, पार्टनर्स करंट अकाउंट पार्टनर्स कॅपिटलला पाठवायचं, पार्टनरचं लोन रिपेअर केल्यानंतर तो बॅलेन्स नील येणार, जर त्याच्यामध्ये काही बॅलेन्स आला तर तो रिअलायझेशनला ट्रान्सफर करणार आपण, आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटला पार्टनर कॅपिटलचा बॅलेन्स कॅश ऑब्लिक बँकेला पाठवून मग आपण ते अकाउंट क्लोज करणार, आणि सगळ्यात शेवटला कॅश अकाउंट क्लोज करणार. हे झाले स्टेजेस. म्हणजे याच्यामध्ये किती अकाउंट ओपन करावे लागतील, अकाउंट ओपन याच्यामध्ये आपल्याला अकाउंट ओपन करावे लागतील पाच, जर दिले तर मिनिमम तीन अकाउंट मॅक्सिमम पाच अकाउंट. पहिला अकाउंट कोणतं ओपन करावं लागेल आपल्याला, तर रिअलायझेशन अकाउंट. म्हणजे रिअलायझेशन अकाउंट मध्ये करायचंय काय, आपल्याला ऍसेट्स ट्रान्सफर करायचे रिअलायझेशन अकाउंटला, लायबिलिटीज ट्रान्सफर करायचे, नंतर ऍसेट्स सेल करायच्या आणि लायबिलिटीज देऊन टाकायची. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला प्रॉफिट झालाय का लॉस झालाय हे कळून येईल. रिअलायझेशन अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट, एवढंच एक अकाउंट तुम्हाला या प्रॉब्लेम मध्ये नवीन असेल. बाकीचं दुसरं अकाउंट जे आहे याच्यामध्ये पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, हे तुम्हाला जुनंच आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. तिसरा अकाउंट आपल्याला ओपन करावं लागेल पार्टनर्स करंट अकाउंट, पार्टनर्स करंट अकाउंट. चौथा अकाउंट जे आहे तुम्हाला ओपन करावं लागेल पार्टनर्स लोन अकाउंट, पार्टनर्स लोन अकाउंट. आणि पाचवा अकाउंट जे ओपन करावं लागेल तुम्हाला ते कॅश ऑब्लिक बँक अकाउंट, कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. एवढे अकाउंट ओपन करावे लागतील तुम्हाला. ओके, मग हे झाल्यानंतर हे झालं सिंपल डिझोल्युशन. सर डिझोल्युशन अंडर इन्सॉल्वन्सी सिच्युएशन मध्ये कसं आहे, वेन याच्यात तीन केसेस पाहिजेत. वेन वन पार्टनर बिकम इन्सॉल्वंट, वन पार्टनर बिकम इन्सॉल्वंट, टू पार्टनर बिकम इन्सॉल्वंट अँड ऑल पार्टनर बिकम इन्सॉल्वंट. याच्यामध्ये जे अकाउंट ओपन करायचे, मला याच्या थोडस नवीन पद्धतीने शिकतोय आपण याला, याच्यामध्ये जे अकाउंट ओपन करायचे सेम हेच पाच अकाउंट इथे येतील, याच्यामध्ये जे अकाउंट ओपन करायचे सेम याच्यातलेच अकाउंट इथे येतील.
चेंज जो होणार आहे तो फक्त पार्टनर्स ऑल पार्टनर्स बिकम इनसॉल्वेंट ला होणार आहे. याच्यामध्ये चेंज काय होणार तर हे पाच अकाउंट ओपन करावे लागतील, पण त्यासोबत लायबिलिटी या केस मध्ये आपल्याला रिअलायझेशन ला पाठवायची नाही. लायबिलिटी कुठे पाठवायची नाही, रिअलायझेशन अकाउंट ला पाठवायची नाही. मग इथं लायबिलिटी कुठे पाठवायची, तर लायबिलिटीज ईच लायबिलिटी अकाउंट ओपन करायचे. ओपन ईच लायबिलिटी अकाउंट म्हणजे जर क्रेडिटर अकाउंट दिलं असेल तर क्रेडिटर अकाउंट ओपन करू शकता तुम्ही. जर बिल्स पेबल अकाउंट दिलं असेल तर बिल्स पेबल म्हणजे प्रत्येक लायबिलिटीचं अकाउंट ओपन करायचं. हे झाल्यानंतर याच्यात डिफिशियन्सी अकाउंट शेवटला. डिफिशियन्सी अकाउंट म्हणजे ज्यांची ज्यांची लायबिलिटी बुडलेली आहे त्यांची डिफिशियन्सी लायबिलिटी अकाउंट शेवटला ओपन करून आपल्याला ते अकाउंट क्लोज करावं लागेल. म्हणजे या तीनही केस मध्ये कॅश ऑब्लिक बँक अकाउंट टॅली करून आपण तो प्रॉब्लेम बरोबर आहे का हे पाहत होतो, परंतु या केस मध्ये डिफिशियन्सी अकाउंट क्लोज करून तो प्रॉब्लेम बरोबर आहे का चुकीचा आहे हे बघावं लागेल आपल्याला. ओके, इथपर्यंत समजलं असेल हे इरेज करून मी पुढचा टॉपिक घेतो. हे पाहिलं आपण आता डिझोल्युशन, सिम्पल डिझोल्युशन. सिम्पल डिझोल्युशन मध्ये रिअलायझेशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, पार्टनर्स करंट अकाउंट, पार्टनर्स लोन अकाउंट आणि कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. त्याच्यामध्ये रिअलायझेशन अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, पार्टनर्स करंट अकाउंट आणि ह्या स्टेजेस दिलेल्या आहेत. ओके, आता एक एक स्टेज आपण डिस्कस करणार आहोत याच्यामध्ये.